नमस्कार मी रेणू काय बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि यानंतर आपण बघणार आहोत प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी न्यूज एटीन लोकमतची एक्सक्लुसिव्ह बातचीत केली न्यूज एटीन लोकमतच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत आपण बघणार आहोत गोव्यात बी जे पीने वीस सीट जिंकलेली आहे आणि हा जे सीट जिंकले जिंकलेला आहे त्यामध्ये गोवाचे सी एम प्रमोद सावंतनी भरपूर मेहनत केली होती गोवाचे सी एम प्रमोद सावंत आज आपल्यासोबत आहे सावंतजी हे कमाल कसं झालं एक म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री होती की भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे आणि निश्चितरित्या म्हणजे गेल्या दहा वर्षात आणि खास करून या तीन वर्षामध्ये डबल इंजिन सरकारने ज्या पद्धतीची डेव्हलपमेंटल कामं या ठिकाणी केली के होती सो so डॅट नक्कीच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा प्रभाव गोव्यामध्ये होता त्यांनी केलेली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं आणि खास करून माननीय मोदीजींचं व्हिजन आत्मनिर्भर भारत जे आम्ही स्वयंपूर्ण गोवा ह्यामध्ये कन्वर्ट केलं होतं आणि आमच्या सरकारमार्फत ते पूर्णतः स्वयंपूर्ण गोवा लोकांपर्यंत पोहोचवलं होतं निश्चितच त्यामुळे लोकांना परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या सरकारावरती माझ्यावरती माननीय मोदीजींच्यावरती विश्वास दाखवला आणि अनएक्स म्हणजे कुणालाच अपेक्षा नव्हती की आम्हाला वीस सीट मिळणार पण आम्हाला खात्रीवरती लोकांचा विश्वास होता की आम्हाला पूर्ण बहुमताचं सरकार यावेळी देईल आणि लोकांनी वीस सीट भारतीय जनता पार्टीला निवडून दिले त्याबद्दल मी स सगळ्या गोवेकरांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यावेळी मला माहीत आहे की प्रेस कॉन्फरन्स झाली होती जेव्हा मॅनिफेस्टो तुम्ही डिक्लेअर केलं होता तेव्हा तुम्ही सांगितलं तुमच्या लक्ष बावीस सीट आहे म्हणून असं तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मी तर सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने गेले सहा महिने दोन हजार बावीसमध्ये बावीस प्लस हे मिशन घेऊन काम करत होतो पूर्ण गोव्यातल्या चाळीसही मतदारसंघात एक दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या यावेळी भारतीय जनता पार्टी आमच्या संघटनेने की पूर्ण चाळीसही मतदारसंघात इलेक्शन कॉन्टेस्ट केली आणि त्याचमुळं म्हणजे नावेलीसारखेल्या मतदारसंघात सालसेतमध्ये आम्ही कधीही कॉन्टेस्ट केलं नव्हतं वेळी कॉन्टेस्ट केलं आणि संघटनेच्या आधारावरती ती नावेली सीट आम्हाला ना मिळू शकली फोंड्यासारखेली सीट एवढे वर्ष आम्ही कॉन्टेस्ट करत होतो पण पहिल्याच वेळी आम्हाला फोंड्यातील सीट पण मिळाला त्याबद्दल पण म्हणजे आम्ही केलेली सोशल इंजिनिअरिंग आणि लोकसंपर्क पार्टीच्या वतीने संघटनेचं केलेलं काम आमच्या पार्टीचे अध्यक्ष आणि बाकी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी पार्टीसाठी दिलेलं डेडिकेशन आणि लोकांचा आमच्या सरकारवरती असलेला विश्वास या गोष्टीमुळेच आम्ही परत एकदा म्हणजे आणि बावीसमध्ये बावीस, बावीस प्लसचं मिशन आणि त्यामुळे लोकांना विश्वास झाला की खरंच आम्ही बहुमतात येऊ शकतो लोक भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले पण एक्झिट पोलमध्ये पण असं येत होतं की हंग असेंब्ली येणार तेव्हा काही तुम्ही बाकी पार्टीसोबत चर्चा सुरू केली होती की कोण तुम्हाला सपोर्ट देणार मी तेव्हा पण सांगत होतो की आपल्याला बहुमत मिळणार आहे आणि एखादे दुसरे कोण जे इंडिपेंडेंट निवडून येईल ती लोक आपल्याबरोबर राहतील ह्याचा मला विश्वास होता पण आमच्यात बाकी सेंट्रल लिडरशिप ह्याने काही लोकांशी बोलणं केली होती तेव्हा पण पण आम्हाला विश्वास होता की आम्ही पूर्ण बहुमताने इथं निवडून येऊ हो। आता तुमच्यासोबत मोठा चॅलेंज कोणते आहे सगळ्यात मोठा चॅलेंज जो आहे हे एक म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन रिस्टार्ट ऑफ द मायनिंग रिस्ट न्यू इंडस्ट्री या ठिकाणी एस्टाब्लिश करणं मग आय टी सेक्टरमध्ये असेल बाकी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग बाकी जे सगळे हे असेल ही सगळ्यात मोठी चॅलेंज आहे पण आता मायनिंगसाठी काय करणार कारण तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये पण होतं की रिवाईव्ह करणार तुम्ही मायनिंग इंडस्ट्री रिस्टार्ट ऑफ द मायनिंग हे मी अगोदरपासून सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला डम पॉलिसी असेल मायनिंग कॉर्पोरेशन असेल यामार्फत परत एकदा मायनिंग सुरळीतरित्या सुरू होण्यासाठी म्हणजे माझा पहिल्या दिवशीपासून प्रयत्न आहे आज म्हणजे चार्ज घेऊन फ दोन एक दोन दिवस झाले पण आज जीओएम गोवा मायनिंग असोसिएशन यांच्याबरोबर मिटिंग करून मी मायनिंग रिस्टार्टच्या वरती बाकी त्यांच्याबरोबर डिस्कशन सुरू केलेलं आहे वी आर व्हेरी मच सिरियस अबाउट रिस्टार्टिंग ऑफ द मायनिंग आणि तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये असं पण होतं की इंटरेस्ट फ्री लोन देणार पाच लाखापेक्षा आणि तीन गॅस सिलेंडर फ्री देणार ते कधीपासून सुरू होणार जे वचन तुम्ही दिलं होतं ते कधी मॅनिफेस्टोमधल्या आम्ही तीन सिलेंडर फ्री देण्याची गोष्ट आम्ही या महिन्यापासूनच सुरू करतो ऑलरेडी डिसिजन आम्ही घेतलेली आहे आणि कॅबिनेटचं पहिलं डिसिजन ते झालेलं आहे थ्री सिलेंडर जे आम्ही मोफत देतो त्यासाठी स्कीम डिझाईन करायला लावलेली आहे कशा पद्धतीने द्यायचं आणि काय ते आणि इंटरेस्ट फ्री लोन आणि बाकीचे विषय जे आहे हे नक्कीच आम्ही स्टेप बाय स्टेप मॅनिफेस्टोतले सगळे विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्पर असणार कालच तुम्ही बजेट पेश केला आहे आणि त्यामध्ये असं लोकांना असं वाटत होतं की आता निवडणुका आहे आता टॅक्सीस वाढणार असं काही झालं नाही काल ना जे बजेट दिलं त्या बजेटमध्ये म्हणजे कुठलाही कर कुठलाही टॅक्स आम्ही वाढवलेला नाही आहे विदाऊट डिस्टर्बिंग द टॅक्स शेड्यूल आम्ही बजेट दिलेलं आहे आणि एक चांगलं बजेट लोकांना म्हणजे लोकाभिमुख बजेट इट इज अन डेव्हलपमेंटल बजेट गोवा पुढे नेण्यासाठी ने म्हणजे आम्ही जसं म्हणतो सुसमृद्ध सुसुज सुजलम जल, सु गोवा अशा पद्धतीनं टुरिजम बुश करण्यासाठी मायनिंग रिस्टार्ट करण्यासाठी आणि सगळ्या लोकांचा ब विशेष करून इंडस्ट्री प्रो इंडस्ट्री बजेट हे सादर केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे बजेटमधल्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करू बऱ्याच लोकांना वाटतंय की ह्या गोष्टी शक्य नाही पण मला खात्री आहे की या अगोदरही जे जे बजेट दिलेलं आहे ॲक्शन टेकन रिपोर्ट मी यावेळी इन ॲडव्हान्समध्ये सबमिट केला आणि विरोधक जे सांगतात की फॉर्टी फर फॉर्टी फोर पर्सेंट बट दॅट इज अप टू द डिसेंबर गेल्या तीन महिन्याचा अजूनही रिपोर्ट त्यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे डेफिनेटली ऑलवेज बजेट इट इज इम्प्लिमेंटेड अप्रॉक्सिमेटली सेव्हेंटी पर्सेंट ऑफ द इम्प्लिमेंटेशन बजेटचं होत असतं पण आता गोवामध्ये विरोधक राहिलेला आहे ऑफकोर्स काँग्रेस पार्टी uh, ही अजूनही uh, अस्तित्वात आहे त्यामुळं विरोधक हे असणारच आणि विरोधक असणं गरजेचं आहे विरोधक असल्या कारण आपल्याला काम करण्याची चांगली संधी मिळते आणि अजूनही आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आता कॅबिनेट एक्सपान्सन कधी होणार इट इज uh, अटिल नाव नॉट फायनलाइज आताच केलेलं म्हणजे काही थोड्या दिवसांनी कॅबिनेट एक्सपान्शन होऊन जाईल आणि पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन कधी पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन एक दोन दिवसाच्या आत उद्या पर्वापर्यंत फायनलाइज होईल आणि डिक्लेअर पण होईल तुम्हाला वाटतं की हा निवडणुकामध्ये टी एम सी होती आम आदमी पार्टी गोवा रिव्होलूशन पार्टी शिवसेना एन सी पी बरेच पार्टी लढत होती त्याचा फायदा पीला मिळालेला आहे बिलकुल नाही आहे मी तर म्हणणार की नाही आम्ही जे काम केलं गेली दहा वर्ष इथल्या सरकारने जो रिझल्ट दिला त्याचा फायदा आम्हाला झाला उलट पक्षी तुम्ही जर बघितलं तर मग आम आदमी पार्टी रिव्होल्युशनरी गोवा काँग्रेस निवडून त्यांना पण फायदा झालेला आहे कारण सगळेच इलेक्शन कॉन्टेस्ट करत होते नोवन no एज एक्सपेक्टेड कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं की आम आदमी पार्टीचे दोन सीट येणार रिव्होल्युशनरी गोवाचे दोन मग ओट डिव्हिजनचा फायदा त्यांना पण झाला म्हणावा लागेल मग तो आम्हालाच कसा त्यामुळे मी आमचे कार्यकर्त्यांचं काम आहे कष्ट आहे आणि कॅन्डिडेटं त्या ठिकाणी केलेले जे आमचे आमदार होते मागचं त्यांनी केलेली कामं आहेत त्यामुळेच तर आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून आलो आता तुमच्या लक्ष काय आहे बेजिकली uh, uh, माननीय मोदीजींचं व्हिजन विच इज अन आत्मनिर्भर भारत विच वी हॅव कन्वर्टेड द स्वयंपूर्ण गोवा मेन टार्गेट आणि लक्ष असणार स्वयंपूर्ण गोवा टू पॉईंट झिरो ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे खऱ्या अर्थाने गोवा सेल्फ रिलायन करण्यासाठी माझं काम सुरू असणार आहे परत एकदा म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये पंचायतमध्ये स्वयंपूर्ण मित्र काम करायला लागणार आहेत टुरिझम हे खूप मोठ्या प्रमाणे रिव्हाइव्ह करणं इंटर इंटरलँड टुरिझम मेडिकल टुरिझम हे सुरू करणं आणि गोवा एक टुरिझम राजधानी म्हणून देशात ओळखली जावी आणि त्यासाठी ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं दिस विल बी द प्रायोरिटी मायनिंग रिस्टार्ट विल बी द प्रायोरिटी आणि तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही तुम्हालाच पुन्हा पार्टी संधी देणार एज अ सी एम मला विश्वास होता की ज्या अर्थे मी तीन वर्ष काम केलं होतं आणि इलेक्शन माझ्या लिडरशिपच्या अंडर लढवली होती मला खात्री होती की आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजे अमित भाई शाह जे पी नड्डाजी आणि म्हणजे इथले आमदार जे निवडून आलेले ते मला सपोर्ट करतील आणि परत एकदा मला संधी देतील आमच्या पार्टीचे अध्यक्ष इथले सदानंद तानवडे हे सगळे मिळून मला संधी देतील ह्याचा विश्वास होता खात्री होती आणि परत एकदा पार्टीने मला ती संधी दिली त्याबद्दल मी पार्टीचा पण खूप खूप आभारी आहे कारण सोशल मीडियावर अशी पण बातमी ती काही सिनियर नेते नाराज आहे त्यांना संधी पाहिजे त्यांना सीएम पद पाहिजे पण मला वाटतं की सगळे जे निवडून आलेले आहेत त्यामध्ये म्हणजे सिनियर असेल पण बाकीही म्हणजे पार्टी कॅडर आणि हे ते पण एनी हाऊ डेट इट इज अप टू द पार्टी पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य असतो आजपर्यंत मी पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या ज्यावेळी जी पार्टीने जबाबदारी दिलेली आहे ते काम मी केलेलं आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यापासून पार्टीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी प्रवक्ता अशी वेगवेगळी पार्टीमध्ये पदं आणि इवन दो ज्यावेळी स्पीकर हो तेव्हा स्पीकर त्यानंतर ते मुख्यमंत्री ही सगळी पदं मी पार्टीने दिलेली ज्या ज्यावेळी त्या पार्टी मी पार्टीसाठी राज्यासाठी काम केलेलं आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलो तेव्हा फार मोठा चॅलेंज होता पण आता तुम्ही फार कॉन्फिडेंट आहे कारण तुमच्या नेतृत्वात ने तुम्ही वीस सीट जिंकलेली आहे हंड्रेड पर्सेंट कारण बऱ्याच जणांना वाटत होतं की इड इज दन बाय सिलेक्शनमध्ये मुख्यमंत्री झालेलं आहे मी नक्कीच सांगेन नाव आय एम इलेक्टेड आ, वेग in the of state. आ, आ, की माझ्या लिडरशिपच्या खाली इलेक्शन्स झाली होती आणि गोव्यातील लोकांनी वीस सीट निवडूनही दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की गोव्याच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी वेगवेगळे निर्णय मी चांगल्या पद्धतीने घेऊ शकेन इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही योजना आहे तुमची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खास करून केंद्रातील कितीतरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट जे राज्यात चालू आहे ते कम्प्लीट करणं मग रोड्स असतील नॅशनल हायवे असतील ते कंप्लीट होण्याच्या वाटेवरती आहेत खास करून जुवारी तिसरा ब्रिज नॅशनल हायवे फ्रॉम द पेडणेम टू काणकोण हे सगळे अजून एका वर्षामध्ये सगळे प्रोजेक्ट कंप्लीट होईल कारण गेल्या पन्नास वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर गोव्यामध्ये नव्हतं ते या आठ वर्षामध्ये डबल इंजिनच्या सरकारने करून दाखवलेलं आहे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट कम्प्लीट होईल मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असे वेगवेगळे प्रोजेक्ट विच इज इन द कम्प्लिट कम्प्लिशन स्टेज हे सगळे प्रोजेक्ट जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कम्प्लीट करणं ह्याला प्रायोरिटी असेल तुम्ही आमच्या वेळ बोलत थँक्यू धन्यवाद